अनाथांचे नात समजल्या जाणाऱ्या निराधार मुलांचा सांभाळ करून शेकडो मुलामुलींचा आधारबळ बनलेले शंकरबापा पापडकर यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला. याच पुरस्काराची माहिती होताच अभिनंदन पेंढारी व मित्रमंडळाने शंकरबापा पापडकर यांचे वज्जर आश्रम गाठून त्यांचा सन्मान केला. शंकरबापांना गौरव सन्मानपत्र, मोत्याची माळ, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. निराधार, अपंग, मतिमंद, मूकबधिर अशा 125 बालकांचे पालन पोषण आईवडिलांसारखेच माया देऊन त्यांचे संगोपन करीत त्यांचे विवाह करून त्यांचे पुनर्वसन करण्याचे काम करणारे अनाथांचे नाथ शंकरबाबा पापडकर यांच्या मानवसेवा कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला असून लवकर त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यानिमित्ताने अभिनंदन पेंढारी सचिव सकल जैन समाज व बुलिदान राठी मुकबदीर तर्फ वझर येथील आश्रमात जाऊन सदिच्छा भेट घेत त्यांचे मनपूर्वक अभिनंदन केलेत. यावेळी शंकरबाबा पापडकर यांच्या आश्रमातील बालकांसोबत अभिनंदन पेंढारी यांनी गौरव सन्मानपत्र, मोत्याची माला, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. काळजी घेणार नाही अशा लोकांचं इतक्या वर्षापासून काळजी घेणारे हे खरोखर साधूच आहेत आणि देवपुरुष आहेत, म्हणून यांच्या सेवेला मी नमन करतो व आमच्याकडून जे काही शक्य होईल ती आम्ही मदत करण्याचं त्यांना आश्वासन देतो. धन्यवाद. धन्यवाद. एक मोठं व्यक्तिमत्व असूनही समाज कार्यात त्यांनी वाहून घेतलेलं आहे. गोरगरिबांसाठी आणि जे लोक मरीज येतात त्यांना डब्बा पोचवणे, जे कोणी अनाथ नाथ आहे त्यांना न सांगता मदत करणे असं त्यांचं आहे. त्यांनी एक दोन मुलांनाही दत्तक घेतलेलं आहे. यानंतर मी डॉक्टर भन्साळी साहेब जे या येथे सर्व रुग्णांचे हे आहे, दोन शब्द मी फार लहान माणूस आहे. बाबाचा आणि माझे संबंध म्हणजे 50 वर्षापासून आहे. जेव्हा माझा दवाखाना आला तेव्हापासून लक्षात आलं की सेवेत मी आहे. मी त्यांच्या कंपॅरिझन मध्ये काहीच नाही आहे. त्यांच्या काम म्हणजे ठेवलं मी देवासारखं आहे. जे प्रमाणपत्र देव त्याला काही रोळ नाही तर नंतर घेतो. त्यांना अजून पद्मश्री पेक्षा भारतरत्न भेट मिळेल अशी मी त्यांनी इच्छा. धन्यवाद भन्साळीजी. हा ते या बजेटसाठी खूप सेवा देतात आणि तत्पर राहतात नेहमी. सगळ्यांना आणि बाबांनी की त्यांनी त्यांच्या याच्या वेळेस किती मदत केली नाही केली असे महान व्यक्ती भन्साळीजी आपल्यासोबत आहे. मी विनोद भाऊ गुड्डे यांना विनंती करतो, थोडक्यात आपलं मनोगत करतो. माननीय शंकरराव पापडकरजी यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल मी माझ्या वतीने आणि तुमच्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो. आजच्या आमचे बंधू अभिनंदन पेंढारी हे तर सतत कार्यरत असतात, यांच्यामुळे आज आम्हाला योग आला. प्रत्येक वेळेला यांच्यामुळे योग येते. आणि दीपक भाऊ हुंडीकर आहे, ही टीमच चांगली आहे. सुराणाजी आहे, डॉक्टर भन्साळीजी आहे, आमचे देशमुख साहेब आहे, उदापूरकरजी यांना मी बरेच वेळा पाहिलं, बरेच वेळा मीटिंग मध्ये सोबत असतो. पण हेच व्यक्ती आपल्या जयस्तंभ चौकावर बसला मला माहित नव्हतं. पण विलास भाऊ आहे त्यांचं म्हणजे खरोखर बाबांचं कार्य जे आहे आजपर्यंत मी ऐकून होतो. बरेच वेळापासून मी यशोमती ताईकडे यांची माझी भेट झाली. बाबा आपली मी यशोमती ताईच्या सर्कल मधलाच आहे. आतळेगाव माझं तिवसा सर्कल, तुमची माझी बरेच वेळा भेट झाली ती ताईकडे आले. ताईचं पण कार्य चांगलं आहे. तुम्हाला जे वेळोवेळी ते हे करतात. आणि दुसरी गोष्ट अशी, मी जरी अचलपूरचा नसलो तरी माझं जे हे सासर आहे पापडकर जी, अभिजित कडू डॉक्टर जे आहे तो माझा साळा आहे. अभिजित आर्थोपेड सर्जन, त्याच्यामुळे मला एवढा आनंद झाला का तुम्हाला आज मला अभिनंदन म्हटलंय. बरोबर मी तयार झालो त्यामुळे तुमच्या कार्याचं तर बिलकुल. त्यांनी जे म्हटलं भन्साळी सरांनी बाबा तुम्हाला भारतरत्न भेटायला पाहिजे, मी त्या गोष्टीशी सहमत आहे. खरंच तुम्हाला भारतरत्न भेटायला पाहिजे. आणि या कार्यक्रमात पुरुषोत्तम मुंदडा, अनिल सुराणा, डॉक्टर सुरेश भन्साळी, अभिनंदन पेंढारी, दीपक हुंडीकर, महेंद्र देशमुख, विनोद गुडदे, विलास उदापूरकर, रामदास धीरज प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. स्वतःला झोकून देऊन यशो मंदिराकडे वाटचाल करणारा वाटसरू जर कुणाला बघायचा असेल तर वझर नावाच्या खेड्यात येऊन
बाबांना पाहावा अशा पद्धतीने अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केलेत.